कसबा बावडा इथल्या डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 57 विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त करण्यापूर्वीच अमेरिकेतील नामवंत असणाऱ्या डीएक्सी टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळवली आहे. महाविद्यालयाच्या 3 वर्षाच्या या विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट सीझनच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच कंपनीमध्ये नोकरी मिळवून इतिहास रचला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना डीवाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त आमदार तुराज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 2022 बॅचसाठीचा प्लेसमेंट सीझन नुकताच सुरू झालाय. या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयानं पहिला दिवस डीएक्सी टेक्नॉलॉजी या सॉफ्टवेअर कंपनीसाठी दिला होता. पहिल्या दिवशी विविध शाखांमधील 153 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. यामधील तब्बल 57 विद्यार्थ्यांची कंपनीनं निवड केली. या विद्यार्थ्यांना 4 लाख रुपयांचं पॅकेज देण्यात आलंय. डीवाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मिळालेलं हे यश म्हणजे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची पोहोचपावती असल्याचं सांगितलं. डीएक्सी टेक्नॉलॉजी ही ख्यातनाम अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी असून तिची वार्षिक उलाढाल 1,77,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. विविध देशांमध्ये कंपनीचे 1,75,000 कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपनीत निवड झालेल्या डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये कम्प्युटर सायन्स विभागातील 30, मेकॅनिकल विभागातील 15, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागातील 10 आणि केमिकल विभागातील 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 2022 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या 15 दिवसात आणखी 5 कंपन्यांचा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आलाय. या सर्व कंपन्यांमध्ये मिळून 350 अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल असा विश्वास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ अनिलकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. या निवडीमुळे डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्तेच्या निकषावर सर्वत्र सरस ठरत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्राचार्य डॉ एस डी चेडे, रजिस्ट्रार डॉ एल व्ही मालदे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय. यावेळी अधिष्ठाता डॉ क्षमा कुलहल्ली, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सुदर्शन सुतार, ट्रेनिंग इन्चार्ज राधिका ढणाल यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.